राज्यावरील भारनियमनाचं संकट हे ग्रामविकास मंत्री आणि नगर विकास खात्यामुळे ओढवलं असल्याचं ऊर्जा विभागाचं म्हणणं आहे। दरम्यान ग्रामविकास खात्याची 7000 कोटींची थकबाकी तर नगर विकास खात्याकडे 2000 कोटींची थकबाकी आहे, त्यामुळे कोळसा खरेदीसाठी पैसे नसल्यानं ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे बोट दाखवलंय। राज्याला सध्या 2500 मेगावॅट विजेची कमतरता आहे आणि याच पार्श्वभूमीवर ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले। पुण्याच्या कात्रज मधील ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय। कात्रज मधील वेगवेगळ्या समस्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते रमेश बाबर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू होतं, याचवेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केलाय। विशेष म्हणजे पाण्याच्या मोठ्या समस्येला कात्रजकरांना तोंड द्यावं लागतंय आणि अनेक वेळा मागणी करून सुद्धा प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं। अखेर त्याविरोधात संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले होते।